अक्षय तृतीयेला काय दान करावं? दही भात दान करा, घरातील बाधा निघून जातील। पितरांचं तर्पण केल्याने घरातून गरिबी व दरिद्रता निघून जाते। धान्याचं दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होतं। विद्यार्थ्यांनी दूध, ताक, दही दान करावं। विद्यार्जन व करिअरमध्ये यश मिळतं। अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचं दान घरातील आजारपण दूर करतं। गोरगरिबांना या दिवशी वस्त्र दान करावेत। अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्यानं पतीला दीर्घायुष्य मिळतं। समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा वाढते। विड्याची पानं दान केल्यानं राजकीय क्षेत्रात यश मिळतं। गादी किंवा चटई दान केल्यानं सुखाची प्राप्ती होते। चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते। नारळाचं दान पितरांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरतं। पान सुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव आणि ऐश्वर प्राप्त होतं। फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पद प्राप्ती अर्थात प्रमोशन होतं। अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावेत। गुरु दक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानाची प्राप्ती होते। अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत। या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते। माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य उत्तम राहतं। अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करा, त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते। हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक अर्थात सोन्याच्या बरोबरीचं मानलं गेलं आहे। जवस दान केल्याने घरात धन, वैभव व सुख समृद्धी येते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असते। पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। अक्षय तृतीयेला तांदूळ, डाळ, पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते। घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही। या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत। आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या सणापासून करतात। आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात, मंदिराभोवती, रस्त्यांच्या दुतर्फा किंवा डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करावी। याने अनंत पुण्य प्राप्त होते। या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय होत नाही। लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचं कर्ज चुकूनही काढू नका, कारण असं कर्ज देखील अक्षय टिकून राहतं ते लवकर फिटत नाही। हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांना नक्की शेअर करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करू नयेत हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तृतीया किंवा फक्त टी असं नक्की लिहा। आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला लाईक करा व आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।